गुड मॉर्निंग स्टूडेंट, आपण बघत आहोत राजकीय समाजशास्त्र आणि मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण राजकीय समाज राजकारणामध्ये दलित वर्गांचा सहभाग हा आपण बघितलेला होता. आज आपण बघणार आहोत त्या दलित वर्गाचा सहभाग हा बघितला होता आणि त्यामध्येच आपलं युनिट पहिला हा संपलेला होता. आज आपण बघणार आहोत युनिट दुसरा, राजकीय नोकरशाही किंवा विभागीय तंत्र. म्हणजेच राजकीय क्षेत्रामध्ये नोकरशाही आणि त्या राजकीय क्षेत्रातील जे काही विभागीय तंत्र आहे, म्हणजेच काही पॉलिटिकल ब्लोकरीज. तर नोकरशाहीचा अर्थ नेमकं काय, नोकरशाही म्हणजे काय आणि नोकरशाहीचा अर्थ हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर नोकरशाही राजकीय सत्तेचे एक अनिवार्य साधन आहे राज्याचे आणि त्यामुळे राज्यरूपी यंत्राचे ते एक अभिन्न अंगसुद्धा आहे. याला अधिकार तंत्रसुद्धा किंवा लालफितशाही देखील म्हणता येईल. म्हणजेच काय, तर नोकरशाही राजकीय सत्तेचे एक अनिवार्य साधन आहे, कारण नोकरशाही ही राजकीय सत्तेमध्ये असणे फार महत्त्वाचे अनिवार्य साधन आहे. आणि त्याच राज्यरूपी यंत्राचे ते एक अभिन्न अंग आहे. म्हणजे जर राजकीय सत्ता चालवायची असेल तर नोकरशाही ही फार महत्त्वाची आहे, अनिवार्य आहे आणि ते एक राजकीय क्षेत्रामध्ये अभिन्न अंगसुद्धा आहे. याला अधिकार तंत्रसुद्धाही म्हणता येते, कारण काय तर नोकरीमध्ये शासन जेव्हा चालवत असतो तेव्हा शासन चालवत असताना सरकार सगळीकडे बघत नाही. तर त्यासाठी, कारण सरकार हा अख्खा देश एकटा चालवू शकत नाही, तर त्यासाठी किंवा कुठलीही सत्ताही एकटा चालवू शकत नाही, तर त्यासाठी प्रत्येक क्षेत्रामध्ये शासकीय नोकरी भरती आपल्याला पाहायला दिसते. प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक विभागीय तंत्र निवडून दिलेले आपल्याला पाहायला दिसते. म्हणजे जिल्हा स्तरावरती जिल्हा समित्या, जिल्हा कार्यालये, कलेक्टर्स, ह्या साऱ्या गोष्टी, म्हणजे या माध्यमातून राजकीय नोकरशाही, म्हणजे जे काही नोकरशाही व्यवस्था आहे ती तर चालू आहे, कारण याच्यावरती नियंत्रण हा राजकीय क्षेत्राचा सुद्धा आपल्याला पाहायला दिसतोय. पण विभागीय तंत्र, यालाच आपण विभागीय तंत्र म्हणू शकतो. म्हणजेच का बरं, तर हे विभागून दिलेले आहे. प्रत्येक राज्यानुसार, प्रत्येक जिल्ह्यानुसार हे एक तंत्र विभागलेले आपल्याला पाहायला दिसतं प्रत्येक राज्याचे पदाधिकारी. तर आधी आपण या नोकरशाहीचा अर्थ बघून घेऊ. नोकरशाहीचा अर्थ म्हणजे, याला विभागीय तंत्र किंवा नोकरशाही इंग्रजीमध्ये ब्रोकरीज म्हणतात. याचा हा शब्द फ्रेंच भाषेतील ब्रोकर पासून बनलेला आपल्याला पाहायला दिसतो, ज्याचा अर्थ लिहिण्याचे टेबल असा होतो. आणि त्या शाब्दिक उत्पत्तीमुळे इफेन्स नोकरशाहीला ब्रोकरीज डेक्स गव्हर्नमेंट म्हटले गेले आहे. आणि या ब्रोचा दुसरा अर्थ पद सुद्धा होतो. आणि म्हणजेच काय, पद कुठलं तरी पद, म्हणजे ज्याला आपण पद दिलेलं आहे, एखादा अधिकार दिलेला तसा पदसुद्धा देखील होऊ शकतो. आणि या दृष्टीने ब्रोकरीजचा अर्थ अधिकारी शासन असा सुद्धा होताना दिसते. आणि मराठी व हिंदीमध्ये ब्रोकरीला अनेक पर्यायी शब्द आपल्याला पाहायला दिसते. नोकरशाही, अधिकारी तंत्र, विभागीय तंत्र, सेवक तंत्र इत्यादी सर्वांचे तात्पर्य विभागातील पदाधिकाऱ्यांना प्रशासनाशी आहे. आणि आधुनिक मोठ्या राज्यामध्ये प्रत्यक्ष शासन शक्य नसते, म्हणून सरकार नोकरशाहीच्या माध्यमातून शासन चालवताना दिसते आहे. कारण काय तर प्रत्येक क्षेत्रामध्ये याला वेगवेगळं नाव आपल्याला पाहायला दिसतं. कुठे ब्रोकरीज म्हटलं जातं, ह्या फ्रेंच याच्यातनं ब्रोकरीज हा शब्द निर्माण झालेला, म्हणजे लिहिण्याचे टेबल याचा अर्थ असा होतो. म्हणजेच काय तर प्रत्येक सत्ता ही, प्रत्येक शासन हा स्वतः सगळीकडे बघू शकत नाही, त्यासाठी हे विभागीय तंत्र निवडून दिलेले आहे. सत्ता व्यवस्थित सुरळीत चालण्यासाठी हे विभागीय तंत्र फार महत्त्वाचे आहे. एक राजकीय क्षेत्राचा अविभाज्य अंग हा नोकरशाहीला आपल्याला म्हणता येईल. तर या नोकरशाहीच्या व्याख्या आपण बघून घेऊया. पहिली व्याख्या आहे मॅक्स वेबर यांच्या मतानुसार, विभागीय तंत्र विशेष योग्यता, निष्पन्नता आणि मानवतेचा अभाव असलेली प्रशासकीय व्यवस्था होय. म्हणजे मॅक्स वेबर यांनी म्हटलं आहे की जे काही विभागीय तंत्र आहे, म्हणजे नोकरशाही आहे, ते विशेष योग्यता, निष्पक्षता आणि मानवतेचा अभाव असलेली प्रशासकीय व्यवस्था होय. म्हणजे मानवताचा अभाव असलेली, निष्पक्षपणा असलेली आणि तंत्र विशेषण योग्यता असलेली, कारण नोकरशाहीमध्ये नोकरी ही कोणालाही देत नाही, तर त्यासाठी विशिष्ट योग्यता असावी लागते, विशिष्ट पात्रता असावी लागते, निष्पक्षपणा असायला, या सगळ्या गोष्टी जिथे असतात त्या ठिकाण त्याला आपण नोकरशाही, म्हणजे नोकरी असं म्हणतो, किंवा तो पद त्याला दिला जाते, हा असं त्यांनी आपल्या व्याख्येच्या माध्यमातून म्हटलेलं आहे. त्याचबरोबर
वेवरने तिला प्रशासकीय व्यवस्थेचा एक प्रखर सुद्धा म्हटलेला आहे, ज्यामध्ये दक्षता, निष्पक्षता आणि मानवतेच्या अभावाची लक्षणे आढळतात आणि विभागीय तंत्रज्ञान प्रशासन नियमाद्वारा संचालित होत असते. यामध्ये मानवीय बाजू कमजोर असते आणि प्रशासकीय अधिकार नियमबद्ध असतात. म्हणजेच काय, जरी मानवच त्या पदावरती असेल पण तो स्वतःच्या मर्जीने काहीही करू शकत नाही. नियमानुसार त्याला सगळ्या गोष्टी ह्या कराव्या लागतो. मानवीय शक्ती ही कमजोर असते, नियमाला धरून सगळ्या गोष्टी होत असतात. जर एखादा व्यक्ती उच्च पदावरती असेल तरी तो स्वतःची मनमानी हा करू शकत नाही. ज्या त्या पदाला जे काही नियम दिलेले आहे त्या नियमानुसार तो चालू शकतो. म्हणजेच नियमबद्ध सगळ्या गोष्टी तिथे असतात आणि मानवीय मूल्याची स्थिती देखील होत असते. म्हणजे जे काही मानवी मूल्य, मानवाची किंमत आपल्याला त्यात फार काही दिसत नाही. ज्या पदानुसार त्याला त्या मानवाला त्याचा मान किंवा किंमत किंवा त्या कार्याची दखल ही घेतली जात असते. म्हणून या नोकरशाहीमध्ये मॅक्स वेबर यांनी असं म्हटलं आहे की मानवीय जे काही मानवतेचा अभाव आपल्याला दिसतो आहे. मानवच काम करतात पण मानवतेचा अभाव आहे. नियमानुसार सगळ्या गोष्टी होत असतात, कार्यानुसार पदानुसार त्या गोष्टी केल्या जात असतात. मानव आपल्या हक्काने कुठलीही गोष्ट तिथे करू शकत नाही. ज्या त्याच्या पदाला ज्या गोष्टी आहे त्या पदानुसार तो कार्य करताना आपल्याला पाहायला मिळतो. दुसरी व्याख्या आहे लॉक्सकीच्या मतानुसार. लॉक्सकी म्हणतो की ही एक व्यवस्था आहे आणि ज्याचे नियंत्रण विभागीय अधिकाऱ्याच्या हाती असते आणि याची शक्ती सामान्य नागरिकाचे स्वतंत्र संपुष्टात आणत असते. कारण काय, या व्याख्येनुसार आणि जर लॅक्सीची जर व्याख्या बघितली तर या लॅक्सीच्या व्याख्येनुसार नोकरशाहीवर टीकाशस्त्र जास्त प्रमाणामध्ये आपल्याला दिसतो. कारण यांनी नोकरशाहीवरती टीका केलेली आढळते आहे. तरी देखील लॅक्सीच्या व्यवस्थेत बरेच काही सत्य आहे आणि नोकरशाही तंत्र खरोखरच सामान्य नागरिकांच्या स्वातंत्र्याची गळपेची होताना आपल्याला दिसते. कारण नोकरशाहीमध्ये स्वातंत्र्य जे काही नागरिक आहे तो स्वतंत्रपणे वावरू शकत नाही. त्याला शासनाच्या नियमानुसार चालावं लागतं. जरी त्याला स्वतःचं स्वतंत्र असेल तरी तो जेव्हा काम करतो आहे किंवा त्या पदावरती असतो आहे तेव्हा तो स्वतःचं स्वतंत्र तिथे वापरू शकत नाही. तर त्याला त्या नियमानुसार वापरावं लागते. म्हणून लॅक्सी यांनी म्हटले आहे की नागरिकांचं स्वतंत्र संपुष्टात आणण्याची एक ही व्यवस्थासुद्धा आहे असं त्यांनी आपल्या व्याख्येच्या माध्यमातून म्हटलं आहे. तर म्हणजेच काय, तर नोकरशाही म्हणजे राजकीय क्षेत्रामध्ये जे काही सरकार व्यवस्थितपणे चालवायचं आहे तर अशा ठिकाणी विभागीय तंत्र प्रत्येक क्षेत्राला चांगल्या प्रकारे सरकार चालवायचं असेल, सगळ्या गोष्टीकडे देखरेख करायची असेल तर ही नोकरशाही व्यवस्था फार महत्त्वाची असते. कारण प्रत्येक क्षेत्रामध्ये शासकीय वर्ग निर्माण करून देणे हा फार महत्त्वाचा असते. म्हणून नोकरशाही राजकीय क्षेत्रामध्ये नोकरशाहीला एक महत्त्वाचा घटकसुद्धा आपल्याला म्हणता येईल. तर ही झाली नोकरशाहीचा अर्थ आणि त्याची व्याख्या.